हॅलो, नमस्कार. तर इथं जो तुम्हाला ब्लाऊज दिसत आहे बघा, पिंक कलरचा, तर ह्याचं संपूर्ण स्टिचिंग कसं केलेलं आहे आणि तेही अगदी छोट्याशा कट पीसमध्ये, कारण का ह्याच्यामधला जो अस्तरचा कपडा होता तो अगोदर दुसऱ्या ब्लाऊजला यूज केलेला होता. तर संपूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी परफेक्ट. तर हा बघा, हा आहे ब्लाऊजचा पीस. तर बघा, खूप मस्त अशी साडी आहे. तर ही वाईड जी दिसती प्रिंट तुम्हाला, तर ही धाग्याची विणलेली आहे, तर संपूर्ण साडीला पण ही अशी विण आहे. तर इथं बघा, हा जो कपडा आहे हा कट पीस होता आणि ह्याच्यामधला आपण काही कपडा जो आहे तो यूज केलेला आहे ऑलरेडी. तर उरलेला जो कपडा होता ह्याच्यामध्ये आपण आता हा ब्लाऊज बसवणार आहे. कधीतरी असं हे ॲडजस्ट करून बघायचं आहे. तर मी पुढे कटिंग कशी केलेली आहे ते बघा. तर बॅकनेक म्हणजे बॅक साईडचा पार्ट आपण बनवत आहोत इकडे. तर हाईट आहे 14 इंच. 14 इंचाला एक लाईन मारून घ्यायची आहे. तर शोल्डर गळा रुंदी दाखवत आहे मी तुम्हाला. 2.25 इंच गळा रुंदी, शोल्डर आहे 5 इंचाचं. इकडे मोंडा खोली घेतलेली आहे 4.25 इंचाची आणि इकडे छातीचा चौथा भाग 8 इंच घेतलेला आहे. बघा, 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंचाचं. तर अशी 10 इंचाची टोटल घडी आहे. तर पुढे काय, ह्याच्यामध्ये जे पुढचे पार्ट आहेत ते बसणार नाही, ते कसे कट केले ते बघायचं आहे. तर 1 इंचावरती मी आकार दिलेला आहे बघा, बॅक साईडच्या मोंड्याला. त्याच्यानंतर मागचा गळा जो आहे तो 10 इंचावरती घेतला. गळा रुंदी घेतलेली आहे आपण 3 इंचाची आणि इकडे असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित असा गोलाकार पण आपण दिलेला आहे. अगदी कमी मापाचा ब्लाऊज आहे हा आणि अगदी परफेक्ट बसतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही कटिंग. तर आपण आता याची बॅक साईडची कटिंग करून घेणार आहोत आणि पुढचा जो पार्ट आहे तो मी कसा बनवलेला आहे ते बघायचं आहे. ह्याच्यावरती डायरेक्ट कपड्यावरती तो बसणार नव्हता, तर आपण खूप मस्त असे ट्रिक्ट वापरून हा ब्लाऊज कट केलेला आहे. नक्की बघायचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत. तर बॅक साईडचा गळा पण इकडे मी कट करून घेतलेला आहे आणि पुढचा भाग जो आहे तो मी ट्राय केलेला होता अगोदर, पण तो बसत नव्हता मैत्रिणींनो. त्यामुळे उरलेल्या अस्तरमध्ये आपण काय करणार आहोत की अगोदर बाहीची कटिंग करून घेत आहे मी. तर बाही आहे 3.5 इंचाची, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 4.5 इंच घेतलं. इकडं बघा, बॅक साईडला सुद्धा 4.5 इंच घेतलं. कॅप हाईट घेतलेली आहे मी 3 इंचाची आणि असा बाहीला व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे. आणि बाही रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे 8.5 इंचाची. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. दंड घेतो आहे तो फिटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. तिरपी लाईन फक्त मी 1 इंचाने आतमध्ये मारून दिलेली आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल तर बाहीची कटिंग ही आपली झालेली आहे. तर पुढे पुढचे पार्ट कसे बनवायचे आहे ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर इकडे बाहीला पण नॉच देऊन घेतलेला आहे सेंटर पॉईंटला आणि ह्या उरलेल्या कपड्यामध्ये काय पुढचा पार्ट बसणार नव्हता. तर आपण आता पेपर पॅटर्न करणार आहोत. तर पेपर पॅटर्न कसं करायचं आहे आणि हेही तुम्हाला कायमस्वरूपी यूज होईल 2 पीस प्रिन्सेस कटमध्ये. तर मी इथे घेतलेला आहे बॅक साईडचा जो पार्ट होता तो घेतलेला आहे आणि ह्या कार्डशीट पेपरवरती जसाच्या तसा इकडे आपण आखून घेत आहोत. फक्त इकडे बघा, मी एक्स्ट्रा मार्जिन जी आहे ती ठेवलेली आहे ज्या साईडला आपली गळा रुंदी असते त्या साईडला. तर बघा, मी जिकडे आत्ता आखत आहे ना पेनने, तर तिकडून आपण घेतलेली आहे 1.25 इंचाची मार्जिन आणि जसंच्या तसं मी इकडे आखून घेतलेलं आहे. व्यवस्थित बघायचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे फिटिंगच्या साईडलाही आपण 1.25 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. लाईन अशी मारून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपण मार्जिन घेतलेलं आहे 1 इंचाचं. उंचीमध्ये पुढच्या भागामध्ये 1 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ही रेषासुद्धा सरळ मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचा जो मोंडा आहे तो कोरून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण अगोदर 4.25 वरती बॉक्स बनवून घेतला आणि 1/2 इंचावरती मोंड्याला आकार. त्याच्यानंतर इकडे बघा, गळा रुंदी आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची आहे. तर मी इकडे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथून खाली घेतलेलं आहे
साढ़ेसहा इंचावरती पुढचा गळा पावणे तीन इंच गळा रुंदी घेऊन आपण हा बॉक्स जो आहे तो वरपर्यंत नेलेला आहे। बघा अगदी व्यवस्थित अशी कटिंग येते। त्याच्यानंतर पुढच्या गळ्याला सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर इथे सव्वा इंचाची पट्टी सोडून सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरती साढ़ेचार इंचाला मी एक मेन टक्स पॉइंटची मार्किंग करून घेतलेली आहे। हा प्रिन्स कट अगदी सोप्पा आणि अगदी परफेक्ट बसतो। नक्की ट्राय करा तुम्ही। 32-34 छाती जर असेल तर अगदी परफेक्ट बसणार आहे। कुठेही कमी जास्त करायची गरज पडणार नाही आहे तुम्हाला। तर दोन्ही साईडला अंतर मी घेतलेलं आहे सव्वा सव्वा इंच। कमी जर का चेस्ट असेल तर तुम्ही एकही इंच घेऊ शकता। एक इंचामध्ये सुद्धा होतं अगदी व्यवस्थित। आणि हाच जो मेन टक्स पॉइंट मी घेतलेला होता 4.5 इंचाचा तो वरपर्यंत मोंड्याचा जो जिथे बॉक्स आलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा अगदी व्यवस्थित आकार दिलेला आहे। आत्ता मी काय केलेलं आहे फिटिंगच्या साईडने तिरपी लाईन जी मारून घेतलेली आहे ना ती स्ट्रेट करून घेतली आणि त्याच्यानंतर इकडे बघा 0.5 इंचावरती मी ही तिरपी मारून घेतलेली आहे। रेषा अगदी परफेक्ट रेषा येते कारण का आपल्याला इकडे हा मोंड्याचा तिथला टक्स आहे त्याच्यासाठी मार्जिन लागणार आहे। तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की मी फिटिंगच्या साईडला तिरपी रेषा मारून घेतलेली आहे मैत्रिणींनो। त्याच्यानंतर इकडे फिटिंगच्या साईडला कमरेच्या तिकडे 1 इंच आणि दुसऱ्या साईडलाही 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून मी घेतलेलं आहे। आणि ही मार्किंग जी आहे ती तिरपीबरोबर जो मेन टक्स घेतलेला होता आपण 3.25 इंचाचा त्याला अगदी व्यवस्थित अशी मिळवून घ्यायची आहे। तर बघा इकडे मी मिळवून घेतलेली आहे ही रेषा अगदी परफेक्ट असा पफ पडतो। याचा अजिबात चपटा होत नाही। तुम्ही कम्फर्टेबल पण असाल जरी याला क्रॉस पट्टी नसेल बेल्ट नसेल तरीसुद्धा ब्लाऊज हा तुमचा वरती उचलणार नाही आहे हातवरती जरी पण केले तरी पण। त्याच्यानंतर बघा इकडे गळ्याच्या तिथून तिरपी लाईन ही मी मारून घेतलेली आहे आणि जिथं आपलं हुकाचं शेवटचं टोक आहे म्हणजे गळ्याच्या तिथे तिथे 0.5 इंचाचं मार्जिन मी सोडलेलं आहे। आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे आपण इकडे आता कटिंग करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित। आता ही जे आपल्याला पार्ट मिळणार आहेत ना तर हे तुम्ही 2 ते 3 मापापर्यंत यूज करू शकता। आणि ते कसे यूज करायचे आहे तर पुढचा जो ब्लाऊज मी घेणार आहे त्याला मी तुम्हाला नक्की दाखवेन। तर झालेले आहेत आपले हे 2 पार्ट रेडी। तर आत्ता आपण अस्तरवरती ठेवून बरोबर हे पार्ट सेट करत आहोत कुठे बसतात ते तिथे आणि ह्याची पण मी कटिंग करून घेत आहे। तर तुम्हाला कटिंग कशी वाटते सोपी वाटते की काही समजत नाही आहे नक्की मला कमेंटमध्ये विचारायचं आहे। तर ह्या ब्लाऊजची मी स्टिचिंग पण तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ फास्ट घेतला तर तुम्हाला काही कळत नाही। ह्या ब्लाऊजची बाहेरची डिझाईनसुद्धा आपण बनवलेली आहे मैत्रिणींनो तर त्याचा व्हिडिओ सेपरेट येईल। तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि 25 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ कोणीही एवढं बघत नाही मैत्रिणी। त्याच्यामुळे मग आपण याचे पार्ट पार्ट करून हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। तर फर्स्ट पार्ट आता हा जो आहे तो कम्प्लीट आपला होईल। कटिंगचा व्हिडिओ स्टिचिंगचा व्हिडिओ येणारच आहे। तर व्हिडिओ बघत राहायचे आहेत। तर हे सगळे पार्ट जे आहेत ना आपण आता ते सगळेचे सगळे पार्ट मेन ब्लाऊजवरती कट करून मी घेणार आहे। बघा तर पहिल्यांदा आपण स्लीव्ज कट करत असतो कारण का स्लीव्जला जॉईंट आला तर ती व्यवस्थित दिसत नाही। खूपच कपडा कमी असेल तर आपला नाबिलाज असतो की आपल्याला जॉईंटचा द्यावाच लागतो। पण जर का कपडा व्यवस्थित असेल तर जॉईंट द्यायची काहीही गरज नाही। उरलेला जो कपडा दिसत आहे तुम्हाला काठाचा तर तो आपण बॅक साईडला यूज करणार आहोत। त्याच्यानंतर इकडे हे पार्ट मी घेतलेले आहे बॅक साईड पण इकडे मी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे मैत्रिणींनो। तर खूप सोपी कटिंग आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समजली नाही तर 1-2 वेळा बघा आणि बिनधास्त तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवा तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे। आणि तुमचा ब्लाऊजही अगदी व्यवस्थित बसणार आहे 100% गॅरंटी आहे की हा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसेल। ही कटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट बसेल। तर पॅटर्न जे आहेत ते नंतरचा जो ब्लाऊज आहे अजून 2 ब्लाऊज आहेत ह्या मापाचे नाही येते ते ब्लाऊज थोडेसे वेगळ्या मापाचे आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला ह्या पॅटर्नवरती ते कसे सेट करायचे आहेत आणि कसं स्टिचिंग करायचं आहे हे सांगणार आहे। तर व्हिडिओ आपले बघत राहायचे आहेत। तर भेटणारच आहोत ह्या ब्लाऊजच्या साईड फिटिंग स्टिचिंग आणि गोट कसा बनवलेला आहे परफेक्ट पफ कसा बनवलेला आहे। शिवाय ह्या ब्लाऊजच्या बाहीची डिझाईनसुद्धा आपण बनवलेली आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं दाखवणार आहे।
हा झालेला आहे ह्या ब्लाउजचा फर्स्ट पार्ट। तर याचा सेकंड पार्ट सुद्धा येणार आहे, तर व्हिडिओ बघा। आणि काही समजलं नाही तर नक्की मला कमेंट करून विचारायचं आहे। तर ब्लाउजची कटिंग आपली पूर्ण होत आलेली आहे ह्या, तुम्हाला कशी वाटली ह्या ब्लाउजची कटिंग नक्की कमेंट करून सांगा। भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये।